सो हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अ लेक्चर. आज आपण थोडक्यात आपण 3D सुरू करणार होतो, पण 2 दिवसावरती तुमचा पेपर आहे आता वेक्टर्सचा. सो असा विचार केला आपण की 3D घेण्यापेक्षा बेटर आहे की आपण आता काय करूया की थोडंसं वेक्टर्सवरचंच रिव्हिजन घेऊया. आज रिव्हिजन घेऊया, समजलं तर उद्या आपण टेस्ट घेऊया किंवा तुमचं ऑनलाईन एखादं सेशन घेऊया डाऊट सॉल्व्हिंगचं. सो ते एक बेटर राहील आपल्यासाठी. सो 2 दिवस आपण काय करूया, आपण 3D वरतीच आपण थोडंसं रिव्हिजन घेऊया, म्हणजे तुमचं काय होईल की कन्फ्युजन पण होणार नाही. 3D आपण वेगळं ठेवू आणि वेक्टर वेगळं ठेवू, कारण संडेच्या टेस्ट नंतर मग मंडे जेव्हा असेल आपलं लेक्चर पहिलं असेल 3D चं, ते मंडेला सुरू होईल. ठीक आहे, सो संडेपर्यंत म्हणजेच थोडक्यात फ्रायडे अँड सॅटर्डे, आजचा दिवस आणि उद्याचा दिवस आपण 3D वरतीच, सॉरी वेक्टरवरती कॉन्सन्ट्रेट करण्याचा आपण प्रयत्न करणार. ठीक आहे, आता तसं म्हटलं तर वेक्टर्स बऱ्यापैकी सगळं संपलेलं आहे. ठीक आहे, रिव्हिजन असं म्हणूया आपण याला, रिव्हिजन ऑफ वेक्टर्स. ठीक आहे, सो ऑब्व्हियसली मी एका तासाभरात त्या सगळे पॉईंट इन डिटेल डिस्कस करू शकत नाही, पण जे हायलाइटेड पॉईंट आहेत किंवा जे पॉईंट इम्पॉर्टंट आहेत ते थोडेसे आपण डिस्कस करून घेण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, सो पहिली गोष्ट म्हणजे काय की आपल्याला माहिती आहे की एखादा वेक्टर जर असा असेल तर ए वेक्टर आहे, तर ह्याच्याबद्दल ज्यावेळी मी बोलतो त्यावेळी हा फ्री वेक्टर आहे, ऑब्व्हियसली फ्री वेक्टर आहे. आता हा फ्री वेक्टर कसा आहे, तर मी याला ट्रान्सलेट करू शकतो, याला मी मूव्ह करू शकतो, पण याला मी रोटेट नाही करू शकत, ह्याची डायरेक्शन मी बदलू शकत नाही. सो अशा वेक्टरला फ्री वेक्टर, आणि एखादा वेक्टर ज्याची इनिशियल पॉईंट ज्याचं फिक्स आहे तो त्याला फिक्स वेक्टर असं आपण म्हणू शकतो. सो आपण ही गोष्ट बघितलेली आहे, फ्री वेक्टर काय आहे, फिक्स वेक्टर काय आहे, ट्रान्सलेशन ऑफ वेक्टर म्हणजे काय, किंवा एखादा वेक्टर इथे आहे. ठीक आहे, इफ दिस इज अ वेक्टर, दिस वेक्टर कॅन बी ट्रान्सलेटेड. ओके, इट कॅन बी ट्रान्सलेटेड, पण एवढंच आहे की त्याचा मॅग्नेट्यूड फिक्स राहील. ठीक आहे, त्याचा जो मॅग्नेट्यूड आहे म्हणजे त्याची लेंथ आहे ती बदलू शकत नाही आपण. सो हा वेक्टर आपण इकडे ए वेक्टर म्हणून आणू शकतो, पण त्याला आपण काय करतो, त्याचे मॅग्नेट्यूड आपण बदलू शकत नाही, ही तुम्हाला गोष्ट माहिती आहे. त्याच्यानंतर आता 2 वेक्टर्स जर असे दिलेले आहेत, एक वेक्टर इथे आहे, एक वेक्टर असा आहे, हा ए वेक्टर आहे, हा बी वेक्टर आहे, आणि मला कोण बोललं ह्या दोघांमध्ये अँगल काय तो फाइंड करा, तर मी काय करणार, एक तर याचे इनिशियल पॉईंट जॉईन करणार किंवा एंड पॉईंट जॉईन करणार. ठीक आहे, सो बेस मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की इनिशियल पॉईंट जॉईन करा म्हणजे तुम्हाला ते सोपं पडेल. सो मी काय केलं, हा इथे घेतला, हा इथे घेतला, काय ट्रान्सलेट केला, आय हॅव नॉट चेंज द लेंथ, आय हॅव जस्ट ट्रान्सलेटेड दिस थिंग. ठीक आहे, सो ही गोष्ट मला वाटतं तुम्हाला करणं गरजेचं आहे किंवा सोपी आहे, याच्यामध्ये काही कठीण नव्हतं. असं असेल आणि असं असेल तरी जॉईन करा तुम्ही, ए वेक्टर आहे, हा बी वेक्टर आहे, तरी जॉईन करून घ्या, हे 2 इनिशियल पॉईंट जॉईन करा, हे तुमचं इथे अँगल होईल, तो फॉर्म होईल, तो तुम्ही इथे फाइंड करू शकता. आता ह्याच्यामध्ये काय होतं की ज्यावेळी लाईक आणि अनलाईक वेक्टर्स आहेत, आता एकाच दिशेला चालले आणि मॅग्नेट्यूड सेम आहे, तर ऑब्व्हियसली हे लाईक वेक्टर आहेत. अनलाईक वेक्टर म्हणजे काय की दिशा डिफरंट राहील. ओके, सो दे विल बी ऑफ सेम मॅग्नेट्यूड बट डिफरंट डिरेक्शन मध्ये असणार. ठीक आहे, सो ह्याच्यामध्ये काय होणार आहे, ह्याच्यामध्ये अँगल होणार आहे 0, कारण काय हे लाईक वेक्टर आहेत, पॅरलल टू इच अदर, कोलिनियर म्हणूया आपण. आणि ह्या वेक्टर मध्ये काय होणार आहे, अनलाईक वेक्टर्स मध्ये काय होणार आहे, जर याचे कोइनिशियल पॉईंट मी एकत्र जॉईन केले तर असे होते. सो अँगल काय होणार आहे, पाय. मला वाटतं ही सर्व गोष्ट आपण बेसिकमध्ये डिस्कस केलेल्या होत्या, ह्याच्यापेक्षा सुद्धा आपण गोष्टी डिस्कस केल्या डिटेलमध्ये बेसिकमध्ये जाऊन की नक्की वेक्टर काय असतो. ऑब्व्हियसली डिरेक्शन आणि मॅग्नेट्यूड दोन्ही गोष्टी आहेत त्या वेक्टरला. सो ही गोष्ट आपल्याला माहिती आहे की याला दिशा आहे. आता वेक्टर एखादा वेक्टर आहे तर तो प्लेनमध्ये, आपण एखादा प्लेनमध्ये त्याचं डिस्कशन करतो. ठीक आहे, सो ह्या प्लेनमध्ये जर हा वेक्टर ए आहे, ठीक आहे, इफ दिस वेक्टर इज देअर आय कॅन ट्रान्सलेट इट हियर. ओके, मी त्याला प्लेनमध्ये इथे मूव्ह करू शकतो, हा पण मी म्हटलं ह्याला असा फिरवून टाकू का, तर ते चालणार नाही. ओके, दिस विल नॉट वर्क, दिस विल वर्क, हे थोडीशी गोष्ट आपल्याला करणं गरजेचं आहे. ओके, सो तेवढं समजून घ्या, ट्रान्सलेशन ऑफ वेक्टर मध्ये आपण त्याला रोटेट नाही करू शकत, भले तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे तरी पण मी एकदा रिवाइज करतोय म्हणून मी हे क्लिअर करून देतोय. ठीक आहे, त्याच्यानंतर एखादा प्लेन असेल तर एखादा वेक्टर लाय करतो किंवा नाही लाय करतो हे कशावरून ओळखायचं, तर बाबा हा माझा हात आहे आणि हा वेक्टर इथे आहे, हा वेक्टर ह्याच्यावरती पूर्णपणे आहे, या प्लेनमध्ये आहे. ठीक आहे, या प्लेनमध्ये, सो इट लाईज इन दिस प्लेन. ठीक आहे, आता हा असा म्हटला ना तर हा प्लेनमध्ये नाही, इट इज आउटसाइड ऑफ प्लेन, कारण ज्यावेळी मी ट्रान्सलेट करेन हा या प्लेनमध्ये येणारच नाही. ठीक आहे, इट विल गो आउटसाइड ऑफ प्लेन, पण ह्याला मी जरी अशी ट्रान्सलेट करेन ना तरी प्लेन जर मी इथे घेतला तरी तो काय होणार आहे की असा ट्रान्सलेट करून पुन्हा प्लेनमध्येच राहणार आहे, ही गोष्ट आपल्याला माहिती आहे, ही गोष्ट आपण बघितलेली आहे आधी पण. ठीक आहे, सो बेसिक आपल्या वेक्टरबद्दल तुम्हाला माहिती होतं, या गोष्टी आपण बघितल्या होत्या, नंतर बऱ्याच गोष्टी बघितल्या, डिरेक्शन असं असेल तर ते 90 डिग्री परपेंडिक्युलर वगैरे असतं, ते तुम्ही बघू शकता. आता नेक्स्ट म्हटलं तर काही लॉ होते. ओके, बेसिक लॉ कुठले होते, एक होता, फर्स्ट होता ट्रायंगल लॉ ऑफ ऍडिशन, ही गोष्ट आपल्याला माहिती आहे. आता 2 वेक्टर जर दिलेले आहेत, आता हे अशी डायग्राम काढली आणि अशी काढली. ठीक आहे, दिस वन आणि हे जर जॉईन केलं, याला मी म्हटलं ए वेक्टर आणि याला बी वेक्टर म्हटलं, तर हे आपण ए इथे बी आणि हे सी म्हणे असं असेल, तर ऑब्व्हियसली हा वेक्टर जो रिप्रेझेंट होणार आहे तो काय असणार आहे, ए वेक्टर प्लस बी वेक्टर असा तो रिप्रेझेंट होणार आहे. मला वाटतं हे एवढं सगळ्यांना क्लिअर होतं, ट्रायंगल लॉ ऑफ ऍडिशन हे सगळ्यांना क्लिअर होतं. आता याच्यामध्ये मायनस साईन कधी येतं, तर ह्याच डायग्रामला ज्यावेळी तुम्ही एक्सटेंड कराल त्यावेळी तो मायनस साईन जनरेट होतो.
बरोबर आहे. आता हा नॉर्मल आपला झाला. आता मी काय केलं की असा एक अजून इथे वेक्टर घेतला आणि हे एक्सटेंड करून टाकलं. ठीक आहे, सो हा माझा ए वेक्टर आहे. हा बी वेक्टर मी काय केला इथे ह्या दिशेने मी विपरीत दिशेने घेऊन आलो. ठीक आहे, विपरीत दिशेने हा मी अशा दिशेने खाली घेऊन गेलो. हा बरोबर ना, हा इकडे चालला होता, मी आता ह्याला इकडे वळवले. ठीक आहे, सो हा बी वेक्टर नाही, सॉरी हा बी वेक्टर आहे. सो हा बी वेक्टर जेव्हा इकडे येईल तर हा मायनस होणार आहे, कारण काय उलट्या दिशेला चाललाय. ठीक आहे, सो आता जे रिझल्टंट किंवा रिप्रेझेंटेशन होणार आहे ते त्यामुळे असं जाऊन असं ऍडिशन होणार आहे. सो ए प्लस ऑफ मायनस बी वेक्टर म्हणजेच काय झालं, हा रिझल्टंट काय झाला ए मायनस बी वेक्टर आणि हा काय झाला ए प्लस बी वेक्टर. सो हे ट्रायंगल ऑफ ऍडिशन मध्ये आपण ही गोष्ट क्लिअर केली. आता डिरेक्शन तुम्हाला सांगितलेलं की डिरेक्शन जाताना कसं आहे की बाबा असा एखादा वेक्टर दिलेला आहे, इथे कुठेतरी डायग्राम अशी दिलेली आहे आणि तुम्हाला सांगितलेलं आहे ए बी सी डी ई आणि एफ असं आहे आणि मला सांगितलेलं की ए एफ वेक्टर फाइंड करा. ठीक आहे, ए एफ वेक्टर किंवा मला हा वेक्टरची गरज आहे तर मी काय करेन, मी इथून सुरू करेन ना. ए टू एफ मी डायरेक्टली जाऊ शकतो पण मी काय करेन इथून सुरू करेन आणि जर असे वेक्टर्स आहेत ते दिलेले, ओके, याची डिरेक्शन अशी आहे की जे डिरेक्शनचं जे कन्फ्युजन आहे तुम्हाला ते सांगतो. तुम्ही ए टू एफ जाण्यासाठी असं जाऊ शकता पण हे मला अननोन आहे, सो ऑब्व्हियसली मी हे लिहू शकत नाही, मला ह्याची गरज आहे ना. सो मी काय करणार आहे की इथून इथे जाईन. ठीक आहे, असा ट्रॅव्हलिंग सुरुवात करेन. असं जेव्हा मी ट्रॅव्हल करणार आहे बघा काय होणार आहे, ए टू बी आलो. ठीक आहे, सो माझ्या दिशेने लक्षात घ्या, तुम्हाला मी मागे पण सांगितलेलं, तुम्ही जर म्हणतात ना रोडवर उभे आहात आणि तुमच्या पुढे ज्या गाड्या चाललेल्या आहेत, ज्या गाड्या तुमच्या दिशेने चालल्या ती डिरेक्शन तुमची पॉझिटिव्ह आहे आणि ज्यावेळी ऑब्व्हियसली एखादी गाडी उलट्या डिरेक्शन येईल तुम्हाला ती उडवणार आहे, म्हणजे ती तुमची निगेटिव्ह डिरेक्शन झाली. सो याच्यापेक्षा रिअलिस्टिक एक्झाम्पल मी देऊ शकत नाही. ठीक आहे, सो तो विचार तुम्ही इथे करायचा आहे की बाबा अशा दिशेने चाललोय, माझ्या दिशेने, मी ज्या दिशेने असं चाललेलो आहे तर माझ्या समोर आता जर मुलं उभी आहेत आणि सगळी मुलं माझ्याच डिरेक्शन मध्ये फेसिंग आहे. ठीक आहे, अशा दिशेने म्हणजे मी जर एखाद्या भिंतीकडे बघतोय आणि माझ्या पुढची तीन चार मुलं आहेत ती सुद्धा त्याच भिंतीकडे जर बघत असतील तर ती माझ्या पॉझिटिव्ह डिरेक्शन मध्ये आली आणि त्यातला एखादा मुलगा जरी टर्न झाला आणि तो माझ्याकडे बघायला लागला, असा फेस करून माझ्याकडे बघायला लागला, तो निगेटिव्ह झाला माझ्यासाठी. ठीक आहे, सो इथे बघा, आता ए बी माझ्या दिशेने आहे, सो ए बी पॉझिटिव्ह राहिला, बी सी पण माझ्या दिशेने आहे, सो बी सी पण पॉझिटिव्ह राहिला, पण सी डी काय झाला, निगेटिव्ह झाला कारण तो माझ्या विपरीत दिशेला आहे. त्याच्यानंतर डी ई काय झाला, तो पण निगेटिव्ह झाला, तो विपरीत दिशेला आहे. आणि फायनली काय झाला, ई एफ काय झाला, माझ्या दिशेने आहे, सो ई एफ काय झाला, पॉझिटिव्ह झाला. सो हे तुमचे सगळे ऍडिशन अशा पद्धतीने होतात. आता हे सांगायचं टिपिकल ह्या प्रॉब्लेमपेक्षा माझं काय आहे की माझं भर देण्याचं आहे सिम्बॉलवरती. ठीक आहे, हे सिम्बॉल पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह कशी येते, कारण बरेच वेळा मुलांचं म्हणणं असं सर डिरेक्शनच कळत नाही, कुठल्या दिशेने जायला पाहिजे हे नाही कळत. सो त्याचा सगळा हा विषय आहे ना, तो सोडवण्यासाठी मुद्दामूनच ह्याच्यावरती इथे एक्सप्लेनेशन देऊन टाकलं. तर तुम्ही हेक्झागॉन वगैरे मध्ये एक्झाम्पल भरपूर बघू शकता, खास करून तुमचं ह्या फिगरमध्ये ना खूप एक्झाम्पल्स तुम्हाला बघायला मिळू शकतात. ह्याच्यामध्ये कसं आहे, आता हे दोन वेक्टर दिले आहेत तर बाबा हे वेक्टर सेम असणार आहेत, हे अपोजिट वेक्टर आहेत ते सेम आहेत, ओके, ही गोष्ट मला माहिती आहे. त्याच्यानंतर तुम्हाला हे एक्सप्लेनेशन दिलंय की बाबा जर हे सगळे पॉईंट्स इंटरकनेक्टेड आहेत वगैरे असं काय काय असेल तर बाबा त्याचे जे बायसेक्टर्स वगैरे आहेत तर ते एका पॉईंटला जर मीट होतात त्याची प्रॉपर्टी दिलेली आहे. सो जर ऍडजसंट दोन साईड दिलेल्या असतील तर मला भरपूर झाला त्या पूर्ण मला हेक्झागॉनचा प्रॉब्लेम सोडवायला. ठीक आहे, सो ह्याच्यावरचे प्रॉब्लेम तुम्ही बघून घ्यायचे. आता ह्याच्याच पुढे जर मी एक पाऊल जायचं म्हटलं आणि मला दोन जर ऍडजसंट साईड दिलेल्या आहेत तर मी एक पॅरलोग्राम ऑब्व्हियसली कन्स्ट्रक्ट करू शकतो. पहिला रफली दाखवतो कसा करणार आपण की दोन जर मला ऍडजसंट साईड दिल्यात मी काय करेन, हा जो वेक्टर आहे ना हा वेक्टर हा ट्रान्सलेट करेन इथे, सो दिस विल बी एक्सटेंडेड, आणि हा जो वेक्टर आहे ना हा ट्रान्सलेट करेन इथे, सो ऑब्व्हियसली एक पॅरलोग्राम बनणारच आहे माझा, त्या सवालच नाही आहे. आता तुम्ही कशाला म्हणायला ए म्हटलं ह्याला बी म्हटलं तर हा जो ट्रान्सलेट झाला तो ऑब्व्हियसली सेम आहे, कारण काय मी डायरेक्शन बदलली नाही, मी त्याचा मॅग्नेट्यूड बदलला नाही तरच मी त्याला ट्रान्सलेट करू शकतो. आणि हा काय आहे, हा इथे ट्रान्सलेट होऊन इकडे आला, बघा दिस ट्रान्सलेशन हिअर अँड दिस ट्रान्सलेशन हिअर, जस्ट दिस विल टू साइड्स, इफ आय नो टू ऍडजसंट साइड आय कॅन फॉर्म अ पॅरलोग्राम, ही मला गोष्ट माहिती आहे. ठीक आहे, सो आता एक काढूनच घेऊया, जर डिस्कशन चालूच आहे तर एक आपण इथे डायग्राम काढूनच घेऊया. ठीक आहे, ओके, थोडीशी व्यवस्थित काढूया म्हणजे आपल्याला जास्त बेटर. आता मला आहे ना जे काय मला गोष्ट बघायच्या आहेत, आता हे ए आणि बी झालं, हे ट्रान्सलेट केल्यावर हे ए झालं, हे बी झालं, मला विशेष म्हणजे जे बघायचं आहे ना, मला बघायचं तर याच्या डायगोनलचा विषय बघायचा आहे. आता डायगोनलचा विषय बघताना आपल्याला माहिती आहे दोन डायगोनल असतात याच्यामध्ये. ठीक आहे, सो हा एक डायगोनल झाला ऑब्व्हियसली आणि हा एक झाला. आता मी दोन्ही डायगोनल काढत नाही आहे, हे दुसऱ्या फिगरमध्ये काढणार आहे मी हे डायगोनल. ठीक आहे, सो ज्यावेळी मी इथे डायगोनल काढण्याचा प्रयत्न करणार आहे ना त्यावेळी बघा की हा जो डायगोनल आहे हा दुसरा डायगोनल झाला, बरोबर आहे. आता याला तुम्ही काही नाव द्या, ए हा बी द्या, सी द्या, डी द्या. ठीक आहे, सो ए सी एक डायगोनल आहे तर दुसरा डायगोनल काय येणार आहे, ए बी सी आणि डी. सो बी डी किंवा डी बी हा दुसरा डायगोनल येणार आहे. ठीक आहे, आता एक लक्षात घ्या,
या दोघांपैकी हा डायगोनल पॉझिटिव्ह रिप्रेझेंटेशन ऑफ ए बी करतो, म्हणजे ए प्लस बी दाखवतो आणि हा काय दाखवतो ए मायनस बी. सो ही गोष्ट तुम्हाला माहिती आहे. आता ए प्लस बी ऑब्व्हियसली तुम्ही ट्रँगल लॉ ऑफ ऍडिशनने पण दाखवू शकता, त्याच्यामध्ये काय फार विशेष नाही आहे. हे असं गेलं आणि हे याच दिशेने गेलं इकडे तर पॉझिटिव्ह झालं, सो ए सी माझा हे आलं. आणि आता बी डी जो आहे तो मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, एक या दिशेने येतं एक या दिशेने, सो निगेटिव्ह दाखवणार आहे. आता याला जर अजून डीपमध्ये एक्सप्लोअर करायचं म्हटलं की निगेटिव्ह येतो कसा, पॉझिटिव्ह तर ट्रँगल लॉ ऑफ ऍडिशनने तुम्हाला सगळ्यांना येते काढता, बरोबर आहे. आता मी काय करतो, ह्याला थोडासा एक्सटेंड करतो, म्हणजे काय करतो ट्रान्सलेट करतो, अजून वेक्टर्स काय करतो थोडेसे ट्रान्सलेट करून घेतो. आता ट्रान्सलेट केल्यानंतर हे असं काय तरी दिसेल मला फिकर. आता मला ह्या डायगोनल बद्दल बोलायचं आहे ना, आय वॉन्ट टू टॉक अबाउट दिस डायगोनल. आता एक गोष्ट थोडीशी ऑब्झर्व केली तर मी ह्याला ए म्हटलेलं, बरोबर आहे, ह्याला बी म्हटलं होतं आणि हा जो डायगोनल तो ए प्लस बी असं म्हटलं होतं. आता हा जो डायगोनल येणार आहे, ओके, हा डायगोनल हा बी आहे, बरोबर आहे, हा बी आहे, हा वेक्टर ए, हा बी वेक्टर आहे, हे काय झालं तर मायनस ऑफ बी झालं, बरोबर आहे. हे आपल्याला गोष्ट सगळ्यांना माहिती आहे, हे उलटा साईडला आलं म्हणजे मायनस ऑफ बी झालं. आता जर हे आता हे नावं लिहूनच घेऊ कारण ते काय बोलायचा प्रश्न करतो, ठीक आहे. सो आता बघा की हा जो ए बी आहे, ठीक आहे, हा तर तसाच राहिला. मी बी सी ला काय केलंय की डाऊन साईड एक्सटेंड केलं, हा इकडे होता तर मी याला इकडे घेऊन आलो, ठीक आहे. सो आता तसं केल्यानंतर मला एक गोष्ट बघायला मिळते की हा ट्रँगल फॉर्म झाला, तर हे मी रिप्रेझेंट कशाने करणार आहे, ए प्लस मायनस ऑफ बी ने रिप्रेझेंट करणार, म्हणजेच काय थोडक्यात ए मायनस बी ने. जर ह्याला मी ए मायनस बी ने रिप्रेझेंट करतो तर हा बी वेक्टर आहे, हा मायनस बी जरी असेल तर मॅग्नेट्यूड सेम आहे, हे आणि हे पण ऑब्व्हियसली सेम असणार आहे, म्हणजेच काय झालं, हे सुद्धा झालं ए मायनस बी. सो इन दिस वे यू कॅन व्हेरीफाय वेदर दिस इज पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह. आता ह्याच्यावरती पण क्वेश्चन आपल्याला बघायला मिळतं की बाबा काय आहे की एखादा डायगोनल पॉझिटिव्ह रिप्रेझेंट करतो, एखादा निगेटिव्ह रिप्रेझेंट करतो, तर ह्याच्यावरचे क्वेश्चन सुद्धा आपल्याला बघायला मिळतात. सो हे चांगलं व्हेरीफाय करून घ्या. सो वन डायगोनल जर त्याला डी वन म्हटलं तर तो ए प्लस बी ने रिप्रेझेंट होतो, आणि हा जर मी ह्याला डी टू म्हणतोय तर हा डी टू ए मायनस बी ने रिप्रेझेंट होतो. ओके, सो दीज आर रिप्रेझेंटेशन ऑफ डायगोनल. मला वाटतं एवढं जर सगळ्यांना क्लिअर असेल, ह्याच्यात कोणाची गफलत होता कामा नाही, ठीक आहे. आता हे झाल्यानंतर काय की भरपूर आपण पॉईंट ह्याच्यावर पण डिस्कस केलेले, प्रॉब्लेम सुद्धा इव्हन मी ह्याच्यावर घेतले होते, पण आता मी काही प्रॉब्लेम्स वगैरे घेणार नाही अजिबात. माझा सुद्धा फोकस आहे की तुमचं एका वन शॉट मध्ये किंवा एका सगळ्या ह्या एका टेकमध्ये तुमचे पॉईंट हायलाईट होऊन थोडंसं तुमचं अजून जरा जे माइंड आता आठवडा दीड आठवडा झालं, साधारण 11 लेक्चर झाले, ठीक आहे. सो माझं म्हणणं आहे 11 लेक्चर झाले. आता 11 लेक्चर झाल्यानंतर मला एक गोष्ट कळते की बाबा थोडासा मला विसर पडला असेल की हे जे पहिलं लेक्चर आहे, म्हणून मी हे हायलाइटेड पॉईंट्स मी ते घेण्याचा प्रयत्न करतो, ठीक आहे. सो मला वाटतं इथपर्यंत क्लिअर असेल. हे तर बेसिक बेसिक आपल्या गोष्टी झाल्या डिस्कस करून, पोझिशन ऑफ वेक्टर डिस्कस केलं, लॉ डिस्कस केले, त्याच्यानंतर इथे आपण पॅरलोग्रामचा लॉ डिस्कस केला, पॉझिटिव्ह निगेटिव्ह डायगोनल हे पण डिस्कस केलं, ठीक आहे. आता याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट काय की आता भरपूर गोष्टी डिस्कस करायच्या, त्याच्याआधी आपण काय करूया की पोझिशन ऑफ वेक्टर किंवा महत्वाचं म्हणजे काय आहे की वेक्टर जॉईनिंग टू पॉइंट्स असं आपण म्हणूया, ठीक आहे. आणि वेक्टर्स जॉईनिंग टू पॉइंट्स असं असेल तर ह्याच्यावर मी काय काय करू शकतो किंवा ह्याच्यावर मी कुठले कुठले ऑपरेशन करू शकतो तर ते मला बघायचे, ठीक आहे. आता ऑब्व्हियसली मी जेव्हा तीन ऍक्सेसमध्ये बोलत असेल त्यावेळी काय माझा कुठला तरी हा वाय असेल, हा एक्स असेल, हा झेड ऍक्सेस असणार आहे. आता एवढ्या तर गोष्टी मला वाटतं तुम्हाला क्लिअर आहे. आणि हा ओरिजिन असणार आहे आणि मी इथून दोन पॉईंट काढले, ओके, इथे एक पॉईंट आहे आणि इथे, आणि ह्याला कनेक्ट केलं तर ह्या पॉईंट बद्दल मी काय बोलू शकतो, हा पी आहे, हा क्यू आहे, तर ह्याच्याबद्दल मी काय बोलू शकतो असं आहे. आता हा एक्स वन वाय वन झेड वन जर रिप्रेझेंट करतो, हा एक्स टू वाय टू आणि झेड टू रिप्रेझेंट करतो, तर आता पी क्यू बद्दल जर मला बोलायचं झालं अबाउट वेक्टर पी क्यू तर मी काय म्हणू शकतो ह्याचं मला इथे बघायचं आहे, ठीक आहे. सो आता पहिली गोष्ट बघा, ज्यावेळी मी पी क्यू म्हणतो तर हे जे एक्स वाय झेड आहेत हे ऑब्व्हियसली थ्री डी मधले कॉर्डिनेट्स आहेत, पी वन मधले कॉर्डिनेट्स आहेत, टू डी मध्ये जर एक्स आणि वाय येतात फक्त, ह्याच्यापर्यंत काय येत नाही. मग ही गोष्ट तुम्हाला जर माहिती आहे तर आता एक लक्षात घ्या, तुम्हाला मागे पण बोललो होतो की ज्यावेळी असं काहीतरी येईल ना ए बी वेक्टर आहे, म्हणजेच काय करायचं, बी मायनस ए करून टाकायचं, ठीक आहे. आता पी क्यू आहे, काय करणार, क्यू मायनस पी करून टाकूया, ठीक आहे, सिम्पल एज दॅट. सो क्यू मायनस पी करताना मी रिप्रेझेंट कसा करणार आहे, तर एक्स टू मायनस एक्स वन, ओके, एक्स टू मायनस एक्स वन आय कॅप, ओके, कारण वेक्टर कंपोनंट रिप्रेझेंटेशन चाललंय. सो वाय टू मायनस वाय वन जे कॅप, ठीक आहे, आणि झेड टू मायनस झेड वन के कॅप. सो आय कॅन रिप्रेझेंट इट इन दिस वे. सो पी क्यू जर मी ह्या रिप्रेझेंट करू शकतो तर हेच गोष्ट आहे की दोन जर आपल्याला पॉईंट माहिती आहेत. आता हे तुम्ही लाईन सेगमेंटवरती पण करू शकता, एखादी लाईन सेगमेंट आहे आणि तिथे पी आणि क्यू आहे आणि ह्याचं आहे एक्स वन वाय वन आणि झेड वन आणि
ह्याचा आहे x2 y2 आणि z2 तर काय हे हे जे आहे ते इथून हे पण सेमच असणार आहे ठीक आहे सो ही गोष्ट लक्षात ठेवा फक्त कसं आहे की आता PQ जर मी लाईन सेगमेंट म्हणतोय तर मला ह्याचं लेंथ पण माहिती पाहिजे मग PQ जर लेंथ मॅग्निट्यूड जर मला एखाद्या वेक्टरचं काढायचं असेल तर काय करायला लागतं की अंडर रूट ऑफ दिस स्क्वेअर प्लस दिस स्क्वेअर प्लस दिस स्क्वेअर ठीक आहे म्हणजेच काय अंडर रूट ऑफ x2 मायनस x1 स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 स्क्वेअर प्लस z2 मायनस z1 स्क्वेअर आता हा तुमचा डिस्टन्स फॉर्म्युला म्हणून सुद्धा वर्क होतो लक्षात घ्या दिस इज नथिंग बट युअर डिस्टन्स ओके डिस्टन्स फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे 2D मध्ये असेल किंवा 3D मध्ये असेल तर काय होणार आहे आता दुसरी ह्याच्यात गोष्ट अजून एक आपण डिस्कस जी करू शकतो ती बघा की जर आता मी जर हे म्हटलं की ओरिजिन पासून मला एखादं डिस्टन्स पकडायचं आहे मी याला ओ म्हटलं ओरिजिन म्हटल्यावर ह्याचे तिन्ही रिप्रेझेंटेशन 0 हा ए म्हटलं याला एक्स वाय झेड जर म्हटलं ठीक आहे आणि मला कोणी सांगितलं की हा वेक्टर रिप्रेझेंट करा ओ ए वेक्टर रिप्रेझेंट करा मी काय करणार एक्स मायनस 0 आय प्लस वाय मायनस 0 जे प्लस झेड मायनस 0 के या पद्धतीने रिप्रेझेंट केलं आता मला त्याची लेंथ पण विचारताय म्हणजेच मॅग्निट्यूड विचारलाय मॅग्निट्यूड विचारल्यावर मला हे तर ऑब्व्हियसली हे आता सिम्प्लिफाय केल्यावर एक्स आय प्लस वाय जे प्लस झेड के हे असं काहीतरी बघायला मिळेल असं बघायला मिळाल्यावर मला काय माहिती आहे अंडर रूट मध्ये ह्या तिघांचे स्क्वेअर ऍड केले की मला त्याची लेंथ भेटून जाईल सो ज्यावेळी ओरिजिन पासून मी डिस्कशन करतोय त्यावेळी काय येणार आहे तर एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर हा तुमचा डिस्टन्स झाला आणि तेच ज्यावेळी मी लाईन सेगमेंट बद्दल बोलतो ए आणि बी आहे आणि हे काय आहे x1 y1 z1 हे आहे x2 y2 आणि z2 एखादी लाईन सेगमेंट आहे तर ए बीचं जे मला लेंथ पाहिजे ती काय येणार आहे तर अंडर रूट ऑफ x2 मायनस x1 स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 स्क्वेअर प्लस z2 मायनस z1 स्क्वेअर ठीक आहे सो दिस विल बी लेंथ ऑफ दॅट लाईन सेगमेंट ठीक आहे सो सिम्पल आहे रिप्रेझेंटेशन आहे बाकी याच्यामध्ये काय फार विशेष नाही आहे ठीक आहे आता यालाच जर अजून थोडंसं मॉडिफाय करायचं म्हटलं तर आपण एक सेक्शन फॉर्म्युला बघू शकतो ठीक आहे सेक्शन फॉर्म्युला आपण बघू शकतो आता मी हा 3D मध्ये प्रॉपरली डिस्कस करणारच आहे पण तरी सुद्धा इथे आपण बघूया की एक जर इथे मी लाईन सेगमेंट ओढली एक ओरिजिन घेतला आणि हे जर कनेक्ट केले हा जर आर वेक्टर आहे आणि हा वेक्टर आर म्हणूया ओके ह्याला आर म्हणूया आणि इथे म्हणूया बी याला बी म्हणूया याला ए म्हणूया ओ म्हणूया आणि हा पी पॉईंट म्हणूया एम आणि एन रेशो मध्ये याला डिवाइड केला ठीक आहे जर हे एम आणि एन रेशो मध्ये डिवाइड आहे हा वेक्टर आर आहे हा वेक्टर ए वेक्टर बी तर मी ह्याला कसं रिप्रेझेंट करू शकतो आता मला माहिती आहे की बाबा हे एम मी ह्या पॉइंटला मल्टिप्लाय करणार एन मी ह्या पॉइंटला मल्टिप्लाय करणार डिवायडेड बाय एन प्लस एन ही मला गोष्ट क्लिअर आहे मला हे कळतं किंवा जेव्हा मी आर वेक्टर रिप्रेझेंट करायचं असेल एम ए प्लस एन बी अपॉन एम प्लस बी हेच कारण एम प्लस एन हा माझा फॉर्म्युला असणार आहे पण तो आला कुठून तर ह्याचा पण थोडा मी विचार करू शकतो ना आता इथे हा एक ट्रायंगल नंबर 1 आहे हा ट्रायंगल नंबर 2 आहे थोडस अप्लाय करून घ्या तर इथे काय होणार आहे आर वेक्टर प्लस पी बी वेक्टर प्लस इज इक्वल टू काय येणार आहे बी वेक्टर तर इथे पी बी वेक्टर काय होणार आहे माझा बी वेक्टर मायनस आर वेक्टर ह्याला पहिला नंबर देऊन टाकूया हा ट्रायंगल 1 साठी झालं आता ट्रायंगल 2 साठी मी डिस्कशन ज्यावेळी करतो त्यावेळी काय होणार आहे ए वेक्टर प्लस आता हा मला काय एन वेक्टर नाही आहे हा किंवा एम वेक्टर नाही हे काय रेशो मध्ये कुठला रेशो डिवाइड केलाय हा विषय आता मी ए टू वेक्टर म्हणतो इथे बिंदास आणि याला काय म्हणू शकतो आर वेक्टर आता ए पी काय होणार आहे तर आर वेक्टर मायनस ए वेक्टर ठीक आहे पण आता मला जेव्हा हा दुसरा इक्वेशन पहिला इक्वेशन कम्पेअर करायचा असेल मी असं नाही म्हणू शकत असं म्हणूच शकत नाही मी की बाबा पी बी इज इक्वल टू ए पी नॉट दिस इज नॉट इक्वल रेशो मला माहिती आहे एम इज टू एन आहे पण हे इक्वल आहेत असं नाही मग काय मी जर एम जर ह्याला मल्टिप्लाय केला एन ह्याला मल्टिप्लाय केला म्हणजे एन पी बी इज इक्वल टू एम ए पी होऊन जाईल हे इक्वल होऊन जाणार आहे कारण ही क्वांटिटी मी इथे मल्टिप्लाय केली आणि ही क्वांटिटी मी इकडे मल्टिप्लाय केली तर ते काय होऊन जाणार आहे इक्वल होऊन जाणार आहे सो मी तसं करून घेतो आता पी बी आहे इथे बरोबर आहे पी बी आहे मी पी बीला काय मल्टिप्लाय करणार एन सो एन इंटू बी मायनस आर ओके इज इक्वल टू एम इंटू आर मायनस ए ठीक आहे जस्ट सिम्प्लिफाय दिस थिंग एन बी मायनस एन आर इज इक्वल टू एम आर मायनस एम ए ठीक आहे आता तुम्ही इथं काय करू शकता आर वाल्या टर्म्स आहेत ते एकत्र घेऊन या म्हणजे इथे काय झालं एम आर प्लस एन आर इज इक्वल टू एम ए प्लस एन बी ठीक आहे सो इथून काय येणार आहे आर इंटू ब्रॅकेट एम प्लस एन इथून काय येणार आहे एम ए प्लस एन बी म्हणजे काय झालं आर इज इक्वल टू एम ए प्लस एन बी अपॉन एम प्लस ठीक आहे सो दिस विल बी युअर सेक्शन फॉर्म्युला सो हे डेरिवेशन मी तुम्हाला 3D मध्ये पण अजून डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे आणि सिम्पल आहे ज्यावेळी
ह्याचा हे इंटरनल डिव्हिजन साठी म्हणू शकता, हे जे आता आपण केलं ना हा फॉर्म्युला इंटरनल डिव्हिजन साठी म्हणा, आणि ज्यावेळी एक्सटर्नल डिव्हिजन असेल त्यावेळी काय नाही, हे जे आहे ते एम मायनस एन असं होऊन जाईल एक्सटर्नल डिव्हिजन साठी। थोडीशी फिगर फक्त थोडी वेगळी, बाकी ठीक आहे। सो दिस वॉज इंटरनल डिव्हिजन, दिस इज एक्सटर्नल डिव्हिजन। आता याच्यामध्ये पण गंमत आहे की जर ही जी आपण डायग्राम आता काढली, ठीक आहे, हा जो रेशो आपण काय म्हटला, हा रेशो एम इज टू एनचा 1:1 मध्ये जर डिवाइड करत असेल, ठीक आहे, जर हा 1:1 मध्ये डिवाइड करत असेल तर हा मिड पॉईंट झाला ना, हा मिड पॉईंट झाला। मग मिड पॉईंट मी कसं सांगू शकतो, मिड पॉईंट मी काय म्हणणार की बाबा एम प्लस एन म्हणजे झालं 1+1 2 झाला, आणि हा काय झाला वेक्टर ए प्लस वेक्टर बी। सो दिस विल बी युअर मिड पॉईंट फॉर्म्युला, ठीक आहे। सो हे थोडंसं आपल्याला कळायला हरकत नाही आहे, समजायला हरकत नाही आहे, सोप्या गोष्टी आहेत, म्हणूनच मुद्दाहून घेतल्यात। पुन्हा हे रिवाईज 3D मध्ये ऑब्व्हियसली होणार आहे। आता हे 2D मध्ये या 3D मध्ये आपण अजून एक्स वाय झेडचे कोऑर्डिनेट बघू, त्यावेळी काय क्यूबॉइड वगैरे फिगर बघायचे, पण ठीक आहे सध्याला एवढं भरपूर झालं। सो हे बेसिक आहे, या सगळ्या गोष्टी समजायला काही हरकत नाही। आता आपण थोडंसं स्केलर प्रोडक्ट करूया, स्केलर प्रोडक्ट। आता स्केलर प्रोडक्ट आपण ज्यावेळी बोलतो त्यावेळी मला माहिती आहे डॉट प्रोडक्ट बद्दल मी बोलतोय, डॉट बद्दल बोलतोय, बरोबर। तर डॉट प्रोडक्ट काय रिप्रेझेंट काय होणार आहे, दोन वेक्टर जर आहे तर ए डॉट बी नी रिप्रेझेंट होणार आहे, ठीक आहे। सो ए डॉट बी, ओके। आता ए बी ला हे इक्वल नसतं, पहिली गोष्ट दिस इज नॉट इक्वल टू ए बी हे सांगतो, ठीक आहे, हे इक्वल नाही, ए डॉट बी वेगळं आहे, ए बी वेगळं आहे। आता ए डॉट बी किंवा ए बी हे रिप्रेझेंट स्केलर प्रोडक्ट आपण कसं केलं होतं, ए डॉट बी इज इक्वल टू ए बी कॉस ऑफ थीटा। व्हॉट इज थीटा, थीटा इज अँगल बिटवीन देम, म्हणजे हे जर दोन वेक्टर आहे तर हा काय थीटा झाला माझा, हा ए झाला, हा बी झाला, सो दिस थीटा, सो हा थीटा आहे, ठीक आहे। सो अँगल काय आहे हे डिपेंड करतं, हे काय आपण आत्ता इथे थीटा म्हणतोय, कुठल्या कुठल्या प्रॉब्लेमला आपण बघितलंय, गॅमा पण दिलंय, बीटा पण दिलंय, त्यावेळी तो गॅमा बीटा काय असेल तो येणार आहे, ठीक आहे। सो याच्याने आपण रिप्रेझेंट करतो, तर हा ए बी म्हणजे काय, हे मॅग्निट्यूड आहे, ओके, हे मॅग्निट्यूड हे कळलं पाहिजे आपल्याला, आणि हे वेक्टर फॉर्मॅट आहे, आणि हा अँगल आहे। आता ह्याच्यावरून मला काय कॉस थीटा पण फाईंड करता येऊ शकतो, मी म्हणू शकतो कॉस थीटा इज इक्वल टू दिस थिंग अपॉन ए बी, म्हणजेच काय थोडक्यात की दिस अपॉन मॅग्निट्यूड ऑफ दिस आणि मॅग्निट्यूड ऑफ दिस असा हा फॉर्म्युला येऊ शकतो थीटाचा। आपण याला थीटा इज इक्वल टू कॉस इनवर्स अपॉन, आणि हा फॉर्म्युला अतिशय उपयोगाचा आहे, पुढे जाऊन ना याचा खूप उपयोग होतो आपल्याला, हे खूप इम्पॉर्टंट आहे, याचा भरपूर उपयोग होणार आहे आपल्याला। सो हे आत्ताच तुमचं सोपं आहे, क्लिअर करून घ्या, कारण क्रॉस प्रोडक्टमध्ये गोष्टी बदलणार आहे। सो इथपर्यंत मला वाटतं सोपं आहे, समजलं असेल पण तुम्हाला, ठीक आहे। सो जर एवढं समजलं असेल तर आपण प्रॉपर्टीज पण बऱ्याचशा बघितल्या होत्या। आता प्रॉपर्टीज कुठल्या कुठल्या बघितलेल्या, आता सिम्पलमध्ये जर रिवाइज करायचं म्हटलं तर पहिली प्रॉपर्टी माझ्या मते सेल्फ, तोच वेक्टर त्याला मल्टिप्लाइड असेल तर काय होतं ह्याचा स्क्वेअर, ओके, म्हणजेच काय ए स्क्वेअर, ही पहिली प्रॉपर्टी होती। आता ही गोष्ट आपण बघितली, आता पहिली होती की शेवटची होती मला माहिती नाही, पण ज्या ज्या इम्पॉर्टंट वाटतात त्या डिस्कस करतो। सो ही पहिली होती। दुसरी प्रॉपर्टी काय, की स्केलर प्रोडक्ट ऑफ परपेंडिक्युलर वेक्टर्स इज झिरो, स्केलर प्रोडक्ट ऑफ परपेंडिक्युलर वेक्टर्स इज झिरो। मी भरपूर प्रॉपर्टी डिस्कस केल्यात, पण ज्या मला सतत प्रॉब्लेममध्ये लागणाऱ्या वाटतात त्या मी इथे डिस्कस करतो, ठीक आहे। आता एखादा वेक्टर ए वेक्टर आहे, त्याला मी जर असं रिप्रेझेंट करतो, ए वन घेऊया, ए टू घेऊया आणि ए थ्री घेऊया, ए वन आहे प्लस ए टू जे प्लस ए थ्री के असा रिप्रेझेंट केला कंपोनंट वाईज, आणि बी वेक्टर घेतला मी बी वन आहे प्लस बी टू जे प्लस बी थ्री के। इफ आय रिप्रेझेंट दिस टू वेक्टर्स एज ए बी, आणि ह्याच्यामध्ये जर मला कोणी सांगितलं स्केलर प्रोडक्ट करा, ठीक आहे, जर ह्याच्यामध्ये मला डॉट प्रोडक्ट कोणी घ्यायला सांगितलं तर काय होणार आहे, तर हे युनिट वेक्टर रिप्रेझेंट करतात। सो ए डॉट बी काय होणार आहे इथे, ए वन बी वन प्लस ए टू बी टू प्लस ए थ्री आणि बी थ्री, ठीक आहे। सो दिस विल बी डॉट प्रोडक्ट। सो ही एक प्रॉपर्टी मला वाटतं झालेली आहे बघून, तरी सुद्धा एकदा क्लिअर करून घ्यायची आहे, ठीक आहे। सो तुम्ही ए बी घ्या, ए सी घ्या, काय घ्यायचं आहे काही प्रॉब्लेम नाही, हे क्लिअर होणं गरजेचं आहे, ठीक आहे। नेक्स्ट बघूया, नेक्स्ट काय, अँगल बिटवीन टू वेक्टर्स, अँगल बिटवीन टू वेक्टर्स, ठीक आहे। आता अँगल बिटवीन टू वेक्टर्स म्हणजे आता आपण डिस्कशन केलं कॉस थीटाचं, आपण डिस्कशन केलं। आता जसं ए ला आपण आता रिप्रेझेंट केलं, तसे दोन वेक्टर जर आपल्याला दिलेले असतील, ए वन आय प्लस ए टू जे प्लस ए थ्री के असं जर एक वेक्टर रिप्रेझेंटेशन आहे, आणि बी आहे बी वन आय प्लस बी टू जे प्लस बी थ्री के असं जर एक वेक्टर आहे, आणि मला म्हटलं की ह्या दोघांचा अँगल फाईंड करा, तर ऑब्व्हियसली मी कॉस थीटा सोबत डील करणार आहे। आता कॉस थीटा सोबत जेव्हा डील करणार आहे ना, त्यावेळी काय येणार आहे, दिस अपॉन मॅग्निट्यूड ऑफ दिस, बरोबर आहे। हा आता आपण फॉर्म्युला बघितला, पण तो ह्याच्यामध्ये वर्कआउट कसं होणार आहे, हे म्हणजे काय झालं, ए वन डॉट ए डॉट बी, आत्ताच आपण ए डॉट बी बघितला, ए वन ए टू,
सॉरी ए वन बी वन नॉट ए वन ए टू ओके ए वन बी वन ए वन बी वन प्लस ए टू बी टू प्लस ए थ्री बी थ्री ठीक है। आता हे मला माहिती आहे पण अंडर रूट जी येणार आहे थोडीशी मोठी क्वांटिटी येणार आहे। आता ती क्वांटिटी काय येणार आहे मॅग्निट्यूड ऑफ ए काय येणार आहे ए वन स्क्वेअर प्लस ए टू स्क्वेअर प्लस ए थ्री स्क्वेअर आणि इथे काय येणार आहे बी वन स्क्वेअर प्लस बी टू स्क्वेअर प्लस बी थ्री स्क्वेअर। सो दिस विल बी युअर फॉर्म्युला फॉर कॉस ऑफ थीटा। आता हे फक्त वेक्टर रिप्रेझेंटेशन आहे म्हणून या गोष्टीत आपण असं बघू शकतो। नॉर्मली ज्यावेळी आपल्याला काही असं दिलेलं नसेल त्यावेळी तुम्ही कॉस थीटा असं तुम्हाला व्हॅल्यूज फाईंड करायची तर सवय आहे याच्यावरती मला वाटतं भरपूर एक्झाम्पल झालेले ठीक आहे। सो हे झालं असेल क्लिअर तर मला वाटतं ह्याच्यानंतरचा पॉईंट कुठला होता इम्पॉर्टंट पॉईंट जर डिस्कस करायचा म्हटला तर एक प्रोजेक्शनचा पॉईंट होता तो पण आपण बघू शकतो ठीक आहे। प्रोजेक्शनचा पॉईंट एक बघू शकतो ओके प्रोजेक्शन ऑफ वेक्टर ठीक आहे। प्रोजेक्शन ऑफ वेक्टरला मी आधीच सांगितलं होतं हा जर एक वेक्टर आहे तर याचं प्रोजेक्शन म्हणजे इथे परपेंडिक्युलर ड्रॉप देऊन हे जे काय असणार आहे याचं प्रोजेक्शन झालं ठीक आहे। सो ओ ए वेक्टर आहे हा ओ एम पकडूया काही पकडा किंवा तुम्ही कुठलंही नेमिंग देऊ शकता। सो हा जर वेक्टर ए आहे किंवा वेक्टर बी पकडायला मग ह्याला बी देऊन टाकूया ह्याला ए देऊया हा ए वेक्टर ए आहे। तर आता जर मी म्हटलं प्रोजेक्शन ऑफ बी वेक्टर ऑन ए वेक्टर मला सांगा तर काय करणार पहिली गोष्ट म्हणजे लक्षात घ्या ज्याच्या वरती आहे तो डिनॉमिनेटर आला पाहिजे। सो त्याला पहिले खाली लिहून घ्या पण ते वेक्टर नाही आहे तो मॅग्निट्यूड आला पाहिजे हे पहिल्या गोष्ट कळलं पाहिजे। म्हणजे आता मी ओ एम जर इथे लिहायचं म्हटलं तर काय येणार आहे वेक्टर ए डॉट वेक्टर बी अपॉन ए आणि जर ए ऑन बी असतं ए ऑन बी असं असेल तर काय होणार आहे ओ एम काय झालं असतं इथे की बी खाली असतं मॅग्निट्यूड आणि हे वरचं आहे तसंच राहिलं असतं ठीक आहे। सो मला वाटतं ही गोष्ट तुम्हाला माहिती आहे नाही आहे आता हे आलं कसं तर ए ए डॉट बी काय लिहितो आपण ए बी कॉस ऑफ थेटा ठीक आहे। पण बी कॉस थेटा ह्या फिगर प्रमाणे जर थेटा पकडला तर बी कॉस थेटा काय होणार आहे बाबा तर तो बी कॉस थेटा होणार आहे ओ एम ठीक आहे। सो ए इंटू ओ एम सो हे झालं ए डॉट बी सो इथून ओ एम काय येणार आहे ए डॉट बी ऑन जे की आपण इथे पण लिहिलेलं आहे। सो त्याचं प्रूफ छोटस एक सांगायचं म्हणून आणि जे हे असणार आहे त्यावेळी ऑब्व्हियसली उलटा असणार आहे इथे ए असेल तर इथे बी म्हणजे तो ए कॉस थीटा जो असेल म्हणजे असं येणार ए डॉट बी इज इक्वल टू ए बी कॉस थीटा असेल ना त्यातला काय होणार आहे बी बाजूला आला आणि ए कॉस थीटा अकॉर्डिंग टू दिस फिगर विल बी माय प्रोजेक्शन हा जो प्रोजेक्शनचा ओ एमचा पार्ट असेल ना हा ह्या फिगर प्रमाणे काय येणार आहे ए कॉस थीटा येणार आहे। सो काय होईल ए डॉट बी इज इक्वल टू बी इंटू ओ एम म्हणजे तो फायनली ओ एम काय येणार आहे ए डॉट बी तर आलंच वरती आणि खाली बी आला ठीक आहे। सो दिस बी इज मॅग्नेट्यूड हे लक्षात ठेवा हे मॅग्नेट्यूड आहे दिस इज मॅग्नेट्यूड आणि हे जे वेक्टर प्रोडक्ट आहे स्केलर डॉट प्रोडक्ट आहे ओके। सो मला वाटतं इथपर्यंत समजलं तरी भरपूर आहे। आता ह्याच्यामध्ये पण भरपूर गोष्टी आपण अजून डिस्कस केल्या होत्या की बाबा त्यांचे आपल्याला लागणाऱ्या गोष्टी की ए प्लस बी ह्याचा होल स्क्वेअर असेल तर काय होणार आहे दिस स्क्वेअर ओके प्लस दिस स्क्वेअर प्लस ए डॉट बी ओके ट्वाईस ऑफ ए डॉट बी। आता ह्याला अजून एक्सपांड केलं तर काय होणार होतं तर हे तसंच राहिलं वेक्टर ऑफ ए स्क्वेअर ए बी स्क्वेअर प्लस ए टू काय झालं ए बी कॉस ऑफ थीटा झालं ठीक आहे। सो याचं हे प्युअरली याचं हे एक्सप्रेशन किंवा एक्सपान्शन झालं। आता तेच ए मायनस बीचं केलं तर काय येणार आहे आता ह्या गोष्टी का मी वारंवार लिहितोय कारण ह्याच्यावरती जवळजवळ भरपूर प्रॉब्लेम तुम्हाला विचारले जातात लक्षात घ्या म्हणून मुद्दा म्हणून मी हे काय डिटेलमध्ये घेतोय की हे झालेलं आहे ह्याच्यावरती मी डेडिकेटेड प्रॉब्लेम सेट पण घेतलेला आहे पण तरी सुद्धा घेण्याचं कारण म्हणजे काय आहे की तुम्हाला ते कन्सेप्ट क्लिअर झाली पाहिजे लक्षात घ्या हे आणि हे फरक आहे लक्षात घ्या ए डॉट बी आणि ए बी इज नॉट इक्वल मी तुम्हाला सांगितलं होतं त्यासोबत एक कॉसचा एक तिथे अँगल येतो आणि हे जेव्हा तिघांसाठी कराल तेव्हा ए प्लस बी प्लस सी काय येणार आहे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर ओके प्लस सी स्क्वेअर आणि इथे काय येणार आहे ट्वाईस ऑफ समेशन ऑफ ए डॉट बी ठीक आहे। सो ही गोष्ट तुम्हाला बघायला मिळेल मला वाटतं एवढं जरी क्लिअर असेल ना तरी भरपूर आहे ह्याच्यावरतीच फिरवून 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 प्रॉब्लेम येतात। आता याच्यामध्ये पण गंमत काय होऊन जाते की ज्यावेळी युनिट वेक्टर दिलेले असतील ओके युनिट वेक्टर जर मला दिलेला आहे तर मला माहिती आहे की युनिट वेक्टरचा मॅग्नेट्यूड काय असतो मॅग्नेट्यूड ऑफ युनिट वेक्टर ओके विल बी वन मला ही गोष्ट माहिती आहे। मग आता जर हे असं दिलेलं आहे ए बी दिलेलं आहे ओके आणि जर मी फॉर्म्युला वाईज लिहिला की हा स्क्वेअर प्लस दिस स्क्वेअर प्लस टू ए बी ठीक आहे
तर हे काय होऊन जाणार आहे 1 + 1, तर मॅग्नेट्यूड 1 आहे प्लस आता इथे पण काय होऊन जाणार आहे 2 × 2, हे पण 1च होऊन जाणार आहे. ह्याचा मॅग्नेट्यूड ज्यावेळी इथे लिहिन तेव्हा कॉस ऑफ थिटा, ठीक आहे. सो हे शेवटी तुमचं काहीतरी ते 2 + 2 कॉस ऑफ थिटा, आणि ह्याच्यावरून तुम्ही तुमचे आन्सर्स काढू शकता. सो युनिट वेक्टर दिलेले असतील तर भरपूर ठिकाणी तुम्हालाच फायदा आहे, ते तुम्हाला जमणार आहे आरामात. ओके, सो मला वाटतं इथपर्यंत गोष्टी क्लिअर असतील तरी ठीक आहे. ओके, नेक्स्ट बघूया. चला, जसं स्केलर प्रोडक्ट आपण बघितलं, आता त्याच्यामध्ये पण काही गोष्टी आहेत की आय इंटू आय काय असतं तर 1 असतं, जे इंटू जे 1 असतं, सेम सेम असतं तेव्हा 1 असतं, आणि जेव्हा मिसमॅच असतील आय इंटू जे किंवा जे इंटू हे वगैरे असेल तर ते काय होणार आहे, तुमचं 0 होऊन जाणार. सो ही गोष्ट मला वाटतं तुम्हाला माहिती असेल, तेवढी एक लक्षात ठेवायला हरकत नाही आहे की ज्यावेळी सेम सेम प्रोडक्ट, तर ते तुम्हाला ह्याच्यावरतीच कळलं असेल ज्यावेळी आपण ए बी घेतलं ना मल्टिप्लाय करून, त्यावेळेस कळलं असेल ए वन ए टू का आलं किंवा ए वन बी वन का आलं, ते आय आय वन झालं म्हणून झालं, बाकी सगळे 0 झाले. नाही तर 3-3 मल्टिप्लाय झालेल्या क्वांटिटीज तर ऑब्व्हियसली वाढणारच आहेत. सो तेवढं क्लिअर करून घ्या, आपण क्रॉस प्रोडक्ट घेऊया. ठीक आहे, ठीक आहे, नावातच क्रॉस आहे म्हटल्यावर काय, दोन वेक्टर जर आहेत तर त्यांचा क्रॉस प्रोडक्ट अशा पद्धतीने दिला जाईल, आणि फॉर्म्युला येणार आहे ए बी साईन ऑफ थिटा एन वेक्टर. ओके, एन कॅप. आता हे जे अँगल आहे, आता आपण एक डायग्राम जर काढायची म्हटली, हा ए वेक्टर, हा थिटा, हा बी वेक्टर जर मी म्हटलं, तर हा जो वेक्टर आहे ना परपेंडिक्युलर आहे ना, हा एन कॅप आहे जो की आहे ए क्रॉस बी. ठीक आहे, सो एवढं समजून घ्यायला हरकत नाही, एवढं समजलं तरी भरपूर आहे. सो आता हे राईट हँड रूल फॉलो करतो की ज्यावेळी मी असे फिंगर्स कर्ल करेन तेव्हा हे पॉझिटिव्ह डिरेक्शनला आहे, आणि मला ज्यावेळी उलटं जायचं असेल, आता ऑब्व्हियसली माझा हात असा नाही फिरणार, म्हणून असा फिरून दाखवतो, त्यावेळी थंब कुठे गेला, निगेटिव्ह डिरेक्शनला. सो काय आहे की एखाद्या प्लेनमध्ये मी जर डिस्कशन करतोय ना, तर हा एन कॅप असा पण जाणार आहे वरती, आणि तो तेवढाच बॉटमला पण जाणार. ठीक आहे, सो ही गोष्ट कळावी, राईट हँड रूल हे फॉलो होतात तेवढं मला वाटतं सगळ्यांना क्लिअर असणार आहे. ओके, आता याचं जॉमेट्रिकल इंटरप्रिटेशन वगैरे, तर हा एन कॅप म्हणजे युनिट वेक्टर असेल तेव्हा याचं काही काम नाही आहे, हा 1 होऊन जाईल, पण बाकीच्या वेळी तर ऑब्व्हियसली तो इफेक्ट करणार आहे क्वेश्चनवरती, हे तुम्हाला माहिती आहे. आता जॉमेट्रिकल इंटरप्रिटेशन वगैरे बघायचं म्हटलं ना, तर याच्यामध्ये फार काही नाही आहे. पहिली गोष्ट म्हणजे एरिया ऑफ पॅरलोग्राम बघूया आपण काय येणार आहे. आता हा जर पॅरलोग्राम आहे, दोन ऍडजन साईड मला ए बी दिलेले आहेत, तर ह्याचा जो एरिया येणार आहे तो म्हणजे येणार आहे ए क्रॉस बी. ठीक आहे, एरिया ऑफ पॅरलोग्राम करणार आहे ए क्रॉस बी, आणि याच्या बरोबर अर्धा एरिया तो असणार आहे एरिया ऑफ ट्रायंगल. सो एरिया ऑफ ट्रायंगल काय झाला, 1/2 × ए क्रॉस बी. यू नीड टू रिमेंबर दिस थिंग. सो जॉमेट्रिकल इंटरप्रिटेशन ऑफ वेक्टर्स मध्ये आपण ह्या दोन गोष्टी क्लिअरली डिस्कस करून घेतल्या होत्या. ठीक आहे, सो बघा आठवत असेल तर मला वाटतं हे बेटर आहे तुम्हाला. सो ह्या दोन गोष्टी झाल्या. आता अजून जर बघायचं म्हटलं तर ओके, आता ते व्हॉल्यूम ऑफ ठीक आहे, ते आपण ट्रिपल प्रोडक्टमध्ये वगैरे बघणारच आहे. सो काय हरकत नाही, पण एवढं ठीक आहे, इथपर्यंत मला वाटतं हे क्लिअर असेल तर ठीक आहे. आता याच्या पण प्रॉपर्टीज आपण डिस्कस केल्या होत्या. याच्या प्रॉपर्टीज आपण काय काय होता तुम्हाला आठवत असेल तर बघा. आता पहिली गोष्ट एक क्लिअर करून देऊ दे, प्रॉपर्टीजपेक्षा महत्त्वाचं काय की ए क्रॉस बी इज नॉट इक्वल टू बी क्रॉस ए. ओके, हे पहिली गोष्ट, दिस इज नॉट इक्वल. ए क्रॉस बी आणि बी क्रॉस ए मध्ये भरपूर फरक आहे, हे इक्वल नाही आहे, लक्षात घ्या. आता ए क्रॉस बी आहे कशाचं इक्वल, तर मायनस ऑफ ए क्रॉस बी च्या इक्वल आहे. ठीक आहे, सो मायनस ऑफ किंवा मायनस ऑफ बी क्रॉस ए क्रॉस बी पण नाही, बी क्रॉस ए च्या इक्वल येणार आहे. याला निगेटिव्ह साईन येईल, ज्यावेळी रिव्हर्ट होईल ना त्यावेळी ते निगेटिव्ह साईन सोबत रिव्हर्ट होणार आहे. ठीक आहे, हे इक्वल नाही आहे, हे 100% इक्वल नाही, हे समजून घ्यायचं. दिस इज नॉट इक्वल ऑर करेक्ट, दिस इज करेक्ट थिंग. सो मला वाटतं ही एक प्रॉपर्टी होती कॉम्पिटेटिव्ह, आपण याला म्हणतो दिस कॉम्पिटेटिव्ह प्रॉपर्टी म्हणून आपण याला म्हणतो. सो ही प्रॉपर्टी फर्स्ट झाली. आता अजून एक प्रॉपर्टी आपण याच्यामध्ये बघितलेली की जर दोन वेक्टर ए आणि बी, वेक्टर ए अँड वेक्टर बी जर पॅरलल आहेत, ओके, इफ दे आर पॅरलल, तर त्यांचा क्रॉस प्रोडक्ट काय येणार आहे, तो क्रॉस प्रोडक्ट असणार आहे 0, लक्षात घ्या. सो ए क्रॉस बी विल बी 0, आणि पर्टिक्युलर मध्ये काय मेनली काय येणार आहे गोष्टी, ए क्रॉस ए पण काय येणार आहे 0, म्हणजेच काय आय इंटू आय, जे आय क्रॉस आय आहे ना ते 0, जे क्रॉस जे 0, आणि के क्रॉस के हे 0 येणार आहे. ठीक आहे, आणि मग मिसमॅच झाल्यावर काय येणार आहे, तर आपण सायक्लिक ऑर्डर एक फॉलो केली होती. ठीक आहे, आपण याच्यासाठी एक सायक्लिक ऑर्डर फॉलो केलेली आहे, हे असं दिलेलं होतं. तर आपण आय इंटू जे असेल तर आपल्याला काय भेटतो, के भेटतो. सो आय क्रॉस जे असेल तर के मिळणार आहे आपल्याला. ठीक आहे, जे क्रॉस के असेल तर आय मिळतो, आणि के क्रॉस आय असेल तर आपल्याला जे मिळतो. पण काय होतं की ज्यावेळी उलटं होऊन जातं की बाबा के क्रॉस जे झालं तर आपल्याला आय भेटणार नाही, मायनस आय भेटेल. ठीक आहे, सो एवढी गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळी मी असं उलटा जाणार आहे तेव्हा मायनस आय, जे क्रॉस आय असेल तेव्हा मायनस के, आणि आय क्रॉस के असेल त्यावेळी मला मायनस जे. सो ही गोष्ट मला वाटतं सगळ्यांना क्लिअर असेल, एवढ्या गोष्टी मला वाटतं येतात तुम्हाला, ह्याच्यामध्ये काही कठीण नाही आहे. ठीक आहे, सो हे एवढं लक्षात ठेवलं. तर आता जे आपण क्रॉस प्रोडक्ट म्हणतोय, तर ह्याला रिप्रेझेंट कसं करायचं, रिप्रेझेंट जर करायचं म्हटलं तर वेक्टर ए जर मी म्हटलो ए वन आय प्लस ए टू जे
प्लस ए थ्री के आणि बी जर मी म्हटला बी वन आय प्लस बी टू जे प्लस बी थ्री के असं जर रिप्रेझेंट केलं तर याला एक डिटर्मिनंट फॉर्म मध्ये मी रिप्रेझेंट करू शकतो. आता पहिली गोष्ट म्हणजे स्केलर प्रोडक्ट काय देणार आहे तुम्हाला, एक कॉन्स्टंट व्हॅल्यू देणार आहे. ओके, किंवा इथे सर डॉट प्रोडक्ट म्हणतो, हा डॉट प्रोडक्ट तुम्हाला काय देणार आहे, कॉन्स्टंट एक क्वांटिटी देणार आहे. आणि क्रॉस प्रोडक्ट काय देणार आहे तर एक वेक्टरच देणार आहे तुम्हाला. ठीक आहे, इट विल गिव्ह अ वेक्टर. आता तो वेक्टर येतो कशामुळे, या बाबामुळे येतो, या एन कॅप वेक्टरमुळे तो जनरेट होतो, हे सांगितलंय मी. सो हे आय जे आणि के लिहिलं, आता ह्याच्यामुळे काय होणार आहे की शेवटी तुम्हाला वेक्टर भेटणार आहे, म्हणून मी हे एक्सप्लेन केलं. इथे काय होणार आहे, ए वन ए टू ए थ्री बी वन बी टू आणि बी थ्री. ठीक आहे, सो इफ यू सॉल्व्ह दिस थिंग यू विल गेट ए क्रॉस बी. आणि हे गरजेचं आहे, हे गरजेचं आहे. कारण काय होतं की आपल्याला बरेच वेळा क्वेश्चन मध्ये असं विचारलं जातं, व्हॉट इज द एरिया ऑफ गिव्हन ट्रायंगल. मग एरिया ऑफ गिव्हन ट्रायंगल जर दिलेला आहे तर मला महत्वाचं म्हणजे काय, वन हाफ इंटू ए क्रॉस बी मला माहिती आहे, वन हाफ इंटू ए क्रॉस बी ही गोष्ट मला माहिती आहे. पण ह्याच्यामध्ये काय होऊन जातं की मला हे फाईंड तर करावं लागेल, आय नीड टू फाईंड दिस थिंग, मगच मी ते कुठेतरी लेंथ वगैरे मी डिस्कशन करू शकतो. बरोबर आहे. आता बघा, ओके, याला आपण मॅग्नेट्यूड दिलं नव्हतं काय. ठीक आहे, ठीक आहे, वी शूड गिव्ह द मॅग्नेट्यूड ॲज वेल ॲज आपण ह्याला पण मॅग्नेट्यूड दिलं नाही. ठीक आहे, ओके ओके, सो मॅग्नेट्यूड शूड बी गिव्हन, काय प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे, सो ऑब्विसली आणि की व्हॅल्यू असणार आहे, चुकून जर द्यायचं राहिलं. आता इथे बघा ना तुम्ही, इथे आपण तेच बघितलं की मॅग्नेट्यूडसाठी मला काय पाहिजे, तर ए क्रॉस बी तर पाहिजे. जर ए क्रॉस बी मला भेटला तरच मी त्याच्या पुढच्या काहीतरी वापरू शकतो ना. सो मी इथे काय केलं की ए क्रॉस बी जर एक मी व्हॅल्यू मिळवली एक डिटर्मिनंटमध्ये, तर मी इथे काय करणार आहे, वन हाफ इंटू द मॅग्नेट्यूड जे काय आन्सर येईल हेच माझं फायनल एरिया असेल. हे कसे झालं, ट्रँगलसाठी. आणि पॅरलोग्राम ज्यावेळी दिलेलं असेल नुसतं मी याचं मॅग्नेट्यूड घेऊन टाकेन. ठीक आहे, मॅग्नेट्यूड ऑफ दिस थिंग. सो ते करेक्शन करून घ्यायचं आहे, इकडे मॅग्नेट्यूड आहे ना दोन्हीकडे, ते गडबडीमध्ये मी लिहायचं राहिलं माझं. ठीक आहे, सो हे रिप्रेझेंटेशन वगैरे हे सोपं आहे, याच्यामध्ये तर मला वाटतं फार काही कोणाला कठीण वाटलं नसेल. आता अँगल जर फाईंड करायला विचारलं, म्हणजे काय, अँगल बिटवीन टू वेक्टर जर क्रॉस प्रोडक्ट आहे तर साईन थीटा काय येणार आहे, आपला जो फॉर्म्युला आहे तो सेम, ए क्रॉस बी अपॉन मॅग्नेट्यूड ऑफ ए क्रॉस बी. ठीक आहे, सो दिस विल बी युअर साईन थीटा. ओके, मॅग्नेट्यूड आपण ए क्रॉस बीचा असं लिहिण्यापेक्षा आपण काय आहे, ए आणि बीचं लिहूया, इंडिव्हिज्युअल लिहूया, कारण की ते शेवटी काय फॉर्म्युला असं येणार आहे ना, ए क्रॉस बी इज इक्वल टू ए बी साईन ऑफ थीटा इन टू एन कॅप असं येणार. सो हे इकडे ट्रान्सफर व्हायला. ओके, सो इन दिस वे यू कॅन फाईंड अँगल असो, ह्याच्यामध्ये साईनचा काहीतरी विषय येणार आहे हे आपल्याला माहिती आहे. आता त्याच्यानंतर अजून एक पॉईंट जो महत्वाचा मला वाटतो की युनिट वेक्टर. ओके, युनिट वेक्टर ऑफ परपेंडिक्युलर. ओके, युनिट वेक्टर ऑफ नाही, युनिट वेक्टर परपेंडिक्युलर टू अ प्लेन, टू अ प्लेन ऑफ ए एन बी. ओके, असं जर दिलेलं असेल तर काय येणार आहे की तो युनिट वेक्टर एन कॅप विल बी प्लस मायनस वरती येणारे क्रॉस प्रोडक्ट आणि खाली येणार त्याचं मॅग्नेट्यूड. ठीक आहे, सो एखादा युनिट वेक्टर परपेंडिक्युलर टू प्लेन ऑफ ए बी जर मला काढायला सांगितलं तर मी कसा करणार आहे, या पद्धतीने काढणार आहे, क्रॉस वेक्टर क्रॉस प्रोडक्ट अपॉन मॅग्नेट्यूड ऑफ दॅट क्रॉस प्रोडक्ट. सो इथपर्यंत मला वाटतं वेक्टर किंवा क्रॉस प्रोडक्ट तुम्हाला समजलं असेल, याच्यामध्ये काही फार काही कठीण नाही आहे. बघा, आपण दोन तीन गोष्टी बघितल्या महत्वाच्या, किंवा क्रॉस प्रोडक्ट असेल तर तो अशा पद्धतीने रिप्रेझेंट होतो. ह्या गोष्टीमुळे आपल्याला वेक्टर क्वांटिटी आपल्याला बघायला मिळते, ज्योमेट्रिकल इंटरप्रिटेशन. ओके, ज्योमेट्रिकल इंटरप्रिटेशनमध्ये आपण एरिया ऑफ पॅरलोग्राम आणि एरिया ऑफ ट्रँगल बघितलं होतं, त्यानंतर एक क्रॉस वगैरे यांचे काय येतात हे इथं चेक केलं, प्रॉपर्टीज बघितल्या प्रॉपर्टीमध्ये, त्यानंतर आपण रिप्रेझेंटेशन त्याला डिटर्मिनंट फॉर्ममध्ये करू शकतो. इथे युनिट वेक्टर परपेंडिक्युलर टू प्लेन ए बी असेल तर काय फॉर्म्युला आणि साईन थीटासाठी. आता जो महत्वाचा पॉईंट येतो किंवा सगळ्यात सोपा पॉईंट मी म्हणे तो म्हणजे तुमचा स्केलर ट्रिपल प्रोडक्ट. मी तो म्हणे स्केलर ट्रिपल प्रोडक्ट सगळ्यात जास्त सोपा आहे, कारण त्याच्यामध्ये काय येणार आहे तुमचा एस टी बी, म्हणजे तुम्ही काय लिहू शकता की ए क्रॉस बी डॉट सी, म्हणजेच काय, आता ह्याच्यात आपण फॉर्म्युला बघितले ए क्रॉस बी, ए क्रॉस बी. ठीक आहे, जर आपण याला डिफाईन करायचं म्हटलं तर असं म्हणूया ए क्रॉस बी डॉट सी म्हणूया, किंवा असं पण म्हणूया ए डॉट बी क्रॉस सी असं पण म्हणूया, या दोन्ही गोष्टी आपल्याला इथे वर्कआउट होणार आहे. पण महत्वाचं म्हणजे काय, हे जेव्हा मी लिहितो ना त्यावेळी मला एक कळलं पाहिजे ह्याचा एस टी पी ए बी सी येणार आहे. ओके, स्केलर ट्रिपल प्रोडक्ट काय येणार आहे, ह्याचा एक बॉक्स प्रोडक्ट ऑफ ए बी सी, म्हणजेच काय आहे की पुन्हा मला एक कुठेतरी डिटर्मिनंट बघायला मिळेल. जर हे असं लिहिलंय तर डिटर्मिनंट फॉर्म लिहिलेला आहे, म्हणजेच काय, ए वन ए टू ए थ्री बी वन बी टू आणि बी थ्री, इथे सी वन सी टू आणि सी थ्री, एवढंच इथे बघायला मिळणार आहे. आता वेक्टर ट्रिपल प्रोडक्टची काय थिअरी नाही आहे, त्याच्यामध्ये दोन फक्त फॉर्म्युले आहेत, ते मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलेले, परत सांगेन थोडं.
तो विषय नाही आहे. पण स्केलर ट्रिपल प्रोडक्ट मध्ये तुम्हाला माहिती आहे की बाबा तीन गोष्टी अशा जर दिलेल्या आहेत, समथिंग डॉट दिस, तर मला या पद्धतीने एसटीपी त्याचा लिहिता येतो. आणि ह्याची जी काय व्हॅल्यू येईल ह्याच्या व्हॅल्यूवरती भरपूरशा गोष्टी डिपेंड आहे. ठीक आहे, ह्या व्हॅल्यूवरती भरपूरशा गोष्टी डिपेंड आहेत. सो मला वाटतं ह्याचं जॉमेट्रिकल इंटरप्रिटेशन वगैरे आपण बघितलं होतं, ह्याच्या जॉमेट्रिकल इंटरप्रिटेशन पॅरलल पाईप आपण बघितलं होतं. बरोबर, व्हॉल्यूम ऑफ ओके व्हॉल्यूम ऑफ पॅरलो पाईप आपण बघितला होता, तो म्हणजे काय होता, जस्ट याचा मॅग्नेट्यूड. ठीक आहे, सो बॉक्स प्रोडक्ट ऑफ दिस वॉज नथिंग बट व्हॉल्यूम ऑफ पॅरलो पाईप. आणि टेट्राहेड्रॉनसाठी काय होतं, 1/6, टेट्राहेड्रॉनसाठी 1/6 एस टी पी होता. ठीक आहे, हे बॉक्स प्रोडक्ट लिहितो. ऑब्व्हियसली ह्याची एक व्हॅल्यू काही ना काहीतरी येणार आहे, सो एक मॅग्नेट्यूड लिहिलं नाही लिहिलं काही फरक नाही पडत आहे. पण लक्षात घ्या की जसं तिथे आपल्याला ए क्रॉस बी आपल्याला पॅरलोग्रामसाठी होतं आणि 1/something होतं ते आपल्याला ट्रायंगलसाठी, तसं इथं पॅरलल पाईपसाठी आहे आणि टेट्राहेड्रॉनच्या व्हॉल्यूमसाठी ही गोष्ट येते. सो मला एवढं तरी माहिती असेल तरी माझं जॉमेट्रिकल इंटरप्रिटेशनचा पार्ट इथे क्लिअर होऊन झाला पाहिजे. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये एक अजून इम्पॉर्टंट पॉईंट येतो, तो म्हणजे काय येतो की कोप्लॅनरिटी. ओके, सो कोप्लॅनर वेक्टर्स जर ते एका प्लेनमध्ये लाय करतात, कोप्लॅनर वेक्टर आहेत, तर मी काय कसे चेक करू शकतो, तीन वेक्टर मला ए बी आणि सी जर दिलेले असेल आणि त्यांचं म्हणणं आहे की बरे ह्याचं रिप्रेझेंटेशन आहे ए1 आहे प्लस ए टू जे प्लस ए थ्री के आणि ह्याचं आहे बी वन आय प्लस बी टू जे प्लस बी थ्री के आणि ह्याचं आहे सी वन आय प्लस सी टू जे प्लस सी थ्री के असं जर दिलेलं आहे आणि हे सगळे वेक्टर्स आहेत. ठीक आहे, सो दिस 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 ओके. आणि ह्याला को प्लॅनर आहे का चेक करा मला सांगितलं, मी काय करणार सरळ ए बी सी काढणार आहे, तर एस टी पी काढून घेणार आणि ह्याला लिहिणार मी ए वन ए टू ए थ्री बी वन बी टू बी थ्री सी वन सी टू आणि सी थ्री आणि ह्याचा जर मला आन्सर झिरो भेटलं देन आय कॅन से दे आर कोप्लॅनर. ठीक आहे, सो ही गोष्ट फार महत्वाची आहे, या पद्धतीने तुम्ही हे सोडवू शकता. ओके, सो एस टी बीचं क्लिअर करून घेतलेलं आहे. आता प्रॉपर्टीज ह्याच्या म्हटल्या तर हे सायक्लिक ऑर्डर प्रॉपर्टी एक महत्वाची आहे. ओके, सो आता ए बी सी याच फॉर्ममध्ये जर मूव्ह होत आहेत तर एस टी बीची व्हॅल्यू बदलत नाही, लक्षात घ्या. मी बोललो होतो ही गोष्ट की ए बी सी इज इक्वल टू बी सी ए इज इक्वल टू सी ए बी. ओके, आता हे जे सायक्लिक ऑर्डरमध्ये आता का ते पण तुम्हाला मी सांगितलं होतं, हे ए वन ए टू आणि ए थ्री आहे, हा बी वन बी टू आणि बी थ्री आहे, हा सी वन सी टू आणि सी थ्री आहे जर हा, तर हे जे लिहिलेलं आहे ना ते कसं होणार आहे की बी वन बी टू बी थ्री सी वन सी टू सी थ्री ए वन ए टू आणि ए थ्री. ठीक आहे, आता हे ज्यावेळी लिहितो त्यावेळी मला ए वन वरती पाहिजे, हे इक्वल होण्यासाठी काय पाहिजे ए वन वायरच्या ठिकाणी, पण रो चेंज केला तर काय होतं मायनस साईन येते. सो मी ए वन एकदा बदलला त्याच्याऐवजी मी हा बी वन घेतला. ठीक आहे, सो एक मायनस साईन आली, पुन्हा मी बी वन सी वन बदलले अजून एक मायनस साईन आली, सो ते नलीफाय होऊन शेवटी प्लसच झाले आणि भेटताना मला असंच भेटला ए वन ए टू ए थ्री बी वन बी टू बी थ्री आणि सी वन सी टू आणि सी थ्री सेम. सो दिस ऑल आर सेम. आणि ऑब्व्हियसली ह्याच्या उलट काय होऊन जाणार आहे, ज्यावेळी सायक्लिक ऑर्डर फॉलो होणार नाही आहे. ओके, इफ सायक्लिक ऑर्डर इज नॉट फॉलोड म्हणजे ए बी सी ज्यावेळी असेल तर हे काय होणार आहे, ज्यावेळी चेंज होईल. ओके, चेंज होणार आहे याच्यामध्ये, जसं की बी ए सी वगैरे होऊन जाईल तर मायनस साईन इथे जनरेट होणं गरजेचं आहे. इफ देर आर चेंजेस इफ द ऑर्डर इज चेंज, आता ए बी सीच्या ऐवजी इथे बी ए सी झालं तर एक निगेटिव्ह साईन ऑब्व्हियसली जनरेट होणार आहे. कारण काय की हा जो वेक्टर आपण इथे लिहितोय ना ह्याला किती इंटरचेंज केले ना तरी सुद्धा ते मायनस साईन इथे जनरेट होणारच आहे. आता हे बी वन बी टू आणि बी थ्री लिहिलं आणि इथं ए वन ए टू आणि ए थ्री लिहिलं, इथे सी वन सी टू आणि सी थ्री लिहिलं. आता ह्याच्यामध्ये मी काय करणार, हे इकडे घेऊन जाईन आणि हे इकडे घेऊन जाईन, ह्याला तर काय हलवण्याची गरज नाही आहे. मग काय केलं, ए वन ए टू ए थ्री वरती गेलं, बी वन बी टू आणि बी थ्री खाली आला आणि सी वन सी टू सी थ्री आहे तसा, पण हे एक चेंज केल्यामुळे काय झालं, एक निगेटिव्ह साईन आली. सो ही निगेटिव्ह साईन आहे. ठीक आहे, आणि ज्यावेळी तिन्ही सायक्लिक असतात त्यावेळी कसे हे जसं बदल केलाय आपण अजून एक बदल इथे करतो म्हणून ती मायनस साईन नलीफाय होऊन जाते, इथे नलीफाय होत नाही. ही गोष्ट एक क्लिअर करून घ्यायची. ठीक आहे, सो सच कॉम्बिनेशन ज्यावेळी सायक्लिक ऑर्डर फॉलो होत नाही त्यावेळी ते निगेटिव्ह असणार आहेत. मला वाटतं इथपर्यंत जरी क्लिअर झालं तरी मोर दॅन इनफ आहे तुम्हाला कळायला. आता ह्याच्यामध्ये अजून प्रॉपर्टीज म्हटलं तर निगेटिव्ह वगैरे ठीक आहे. ओके, पॅरलल वेक्टर्स असतील ती पण आपली प्रॉपर्टी झालेली आहे, त्याच्यावरती पण काय फार असं विशेष नाही आहे. आता वेक्टर ट्रिपल प्रोडक्ट जर बोलायचं म्हटलं तर तुम्हाला मी सांगितलं होतं की ए क्रॉस बी क्रॉस जर लिहिले तर ते मिनिंगलेस आहे, कारण की मला माहिती नाही ब्रॅकेट कुठं पुटाऊन करायचं आहे. पण जर ब्रॅकेट मला जर पुटाऊन करायला समजलं तर मी काय करणार आहे, आता वेक्टर ट्रिपल प्रोडक्टमध्ये काय जास्त थिअरी नाही. ठीक आहे, सो हा बी इथे येणार आहे, हा सी इथे येणार आहे, एक मायनस साईन एक ब्रॅकेट इथे. आता बी इथे म्हटल्यावर इथे आलं ए डॉट सी
आणि सी इथे आले म्हटल्यावर ए डॉट बी आलं, ठीक आहे. सिमिलरली ज्यावेळी ए क्रॉस बी असेल, क्रॉस सी असेल, त्यावेळी काय होणार आहे, एक ब्रॅकेट समथिंग इथे मायनस दुसरा ब्रॅकेट समथिंग इथे. पण आता इथे काय होणार आहे, ए तुमचा इकडे जाईल, बी तुमचा इथे येणार आहे, लक्षात घ्या, ठीक आहे. सो ही गोष्ट कळली आहे, ए इथे येणार, बी इथे येईल, ए इकडे जाणार आहे तुमचं, आणि बी इथे म्हटल्यावर काय आलं, ए डॉट सी आलं, आणि इकडे काय आलं, ए इथे म्हटल्यावर बी डॉट सी आलं, ठीक आहे, बी डॉट सी. सो हे दोन फॉर्म्युले आहेत, हे वेक्टर ट्रिपल प्रोडक्टमध्ये तुम्हाला यूजफुल होतात. आता तुम्हाला माहिती आहे की ही गोष्ट जी लिहिलेली आहे, ही गोष्ट जी लिहिलेली आहे, ह्याला तुम्ही सिम्प्लिफाय करून 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 सोडवू शकता, कारण तुम्हाला ह्याचे डॉट प्रोडक्ट्स वगैरे सगळ्या गोष्टीची माहिती आहे, तर ठीक आहे. सो होपफुली इथपर्यंत गोष्टी क्लिअर असतील. तर बऱ्यापैकी सगळे पॉईंट कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे मी, की बेसिक बेसिक जेवढ्या गोष्टी आहेत तेवढ्या तरी मी ॲटलिस्ट कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे, ठीक आहे. सो काही क्वेश्चन्स आहेत जे तुम्ही सोडवून द्यायचे आहेत मला, मी क्वेश्चन देतो. द टू वेक्टर्स आय सॉरी जे प्लस के अँड थ्री आय मायनस जे प्लस फोर के रिप्रेझेंट टू साईड्स ऑफ AB and AC of triangle ABC, okay, then find length of median through A, ठीक. सो हे होमवर्क क्वेश्चन तुम्हाला काही देतोय, जे तुम्ही मला सोडवून द्याल अशी मला अपेक्षा आहे. सो आता मेडियन वगैरे दिले म्हणून काय प्रॉब्लेम नाही, ह्याच्यावरती डिटेलमध्ये डिस्कशन आपण केलेलं आहे, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया काय देऊया. फाइंड अ वेक्टर इन द डिरेक्शन ऑफ, ठीक आहे, काय दिलंय, टू आय मायनस थ्री जे प्लस सिक्स के, ओके, विच हॅज मॅग्नेट्यूड 21 युनिट्स, ठीक आहे, विच हॅज मॅग्नेट्यूड 21 युनिट्स. सो दिस इज युअर नेक्स्ट क्वेश्चन. सो दोन क्वेश्चन आहेत, हे सोडवायचे ना, असंच टाइमपास म्हणून देत नाही आहे. दोन दिवसावरती परीक्षा आले. एरिया ऑफ रेक्टँगल हॅविंग व्हर्टायसेस ए बी सी अँड डी, ओके, एरिया ऑफ रेक्टँगल ए बी सी डी विथ पोझिशन वेक्टर्स, ओके, विथ पोझिशन वेक्टर दिलेलं आहे, ओके, लेट अस चेक पोझिशन वेक्टर काय दिलेत, विथ पोझिशन वेक्टर्स काय दिलंय, मायनस आय प्लस 1/2 j प्लस 4k, आय प्लस 1/2 j प्लस 4k, ओके, आय मायनस 1/2 j प्लस 4k, ठीक आहे, आणि मायनस आय, ठीक आहे, मायनस आय मायनस 1/2 j प्लस 4k, ओके, रिस्पेक्टिवली इज, ओके, एरिया ऑफ ट्रायंगल फाइंड करायचं आहे, काही नाही, चार पोझिशन वेक्टर दिले आणि आन्सर तुम्ही इझिली फाइंड आउट करू शकता, ठीक आहे. त्याच्यानंतर अजून क्वेश्चन बघूया काय दिलंय. वेक्टर्स ए बी सी आर सच दॅट ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू 0 अँड ए इज इक्वल टू 3, मला ते झालं आहे पण ठीक आहे, तरी सोडवा, आणि सी इज इक्वल टू 7, फाइंड अँगल बिटवीन ए अँड बी. एवढं करून घ्या, ठीक आहे, हे चार क्वेश्चन सोडून घेतले तरी भरपूर आहे, भरपूर गोष्टी डिस्कस करणार, की ऑब्व्हियसली असं नाही आहे की बा आजचं जे झालं तेवढ्याच गोष्टींवरती आहे, सगळं बऱ्याच तरी कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे मी, तरीसुद्धा आता टेट्राहेड्रॉन काय किंवा पॅरलो पाईप काय, ते प्रिझम काय, या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळल्या पाहिजेत. सो स्केलर प्रोडक्ट, वेक्टर प्रोडक्ट, क्रॉस प्रोडक्ट, डॉट प्रोडक्ट, ट्रिपल प्रोडक्ट, ह्या सगळ्या गोष्टी इथे मी कव्हर करून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता वेक्टर प्रोडक्ट ट्रिपल प्रोडक्टला थिअरी नाही आहे, त्याच्यामुळे इथे मी थिअरी काय मेन्शन नाही केले, फक्त दोन फॉर्म्युले आहेत, ते फक्त फॉर्म्युले मी इथे देऊन ठेवलेले आहेत, बाकी काही नाही, ठीक आहे. सो तेवढं क्लिअर करून घ्यायचे, हे होमवर्क क्वेश्चन आहे, हे मला सोडवायचे आणि हे मला क्लिअर करून द्यायचे, हे सगळे होमवर्क क्वेश्चन द्यायचे, ठीक आहे. सो लक्षात घ्या, दोन दिवसावरती आपला पेपर आलेला आहे, आपल्याला थोडासा अभ्यास जास्त वाढवणं गरजेचं आहे आपला, आणि म्हणूनच मुद्दामूनच हे एक तुम्हाला सवय असते की बाबा तुम्ही लोक एखादं सर्व याचं समअप करून एक रिव्हिजन लेक्चर आपल्याला घ्या सर, ते एक बेटर पडतं. सो तो प्रयत्न करण्यासाठीच एक आज वेगळा आपण काहीतरी ट्राय केलेला आहे, कारण कसं दोन दिवसाचा गॅप आहे आणि त्याच्यानंतर पेपर आहे. सो 3D आपण आत्ता नाही, सोमवारी सुरू करू, पण हा जो काही प्रकार आहे रिव्हिजनचा, हा बघा तुमच्यासाठी केलेलं आहे, हे झालेल्याच गोष्टी पुन्हा तुमच्या बेसिक रिव्हिजन करून घेतलेलं आहे, प्रॉब्लेम्स दिले, हे चारही प्रॉब्लेम सोडवायचे, ठीक आहे, दिस अँड दिस प्रॉब्लेम, दिस ऑल शुड बी सॉल्व्ह अँड यू हॅव टू सेंड मी, ओके. सो चला, इथपर्यंत क्लिअर झालं असेल तर आजपुरते एवढं लेक्चर, ठीक आहे, माहीत नाही किती मिनिटाचं झालं आहे पण बऱ्यापैकी असेल. सो बघा पूर्ण,
आणि ह्याच्यावरती रिस्पॉन्ड ऑब्व्हियसली करायचं तर तुम्ही आन्सर पाठवून आणि अभ्यास करा, पेपरचा व्यवस्थित अभ्यास करा. आपल्याला ह्या संडेला सुद्धा चांगला स्कोर करायचा आहे, लक्षात घ्या. मला माझ्या क्लासचा स्कोर व्यवस्थितच पाहिजे, त्यामुळे वेक्टर्स असो नाही तर काही नाही. तर असं नको यायला की डिटर्मिनंट सोपा होता म्हणून आम्ही सर पुढे होतो आणि कठीण लेसन थोडंसं आल्यानंतर मागे पडतो, अजिबात नाही. मला ह्याच्यामध्ये सुद्धा तुमचा स्कोर मजबूतच पाहिजे, ठीक आहे. सो स्टडी करा, उद्याच्या दिवशी आपण जमलं तर एखादा पेपर घेऊन टाकू, ठीक आहे. तोपर्यंत चलो, बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम. बिफोर 2 days मी देतो तुम्हाला, कारण मला अपेक्षा 2 दिवस मेहनत घ्याल तुम्ही. अँड ओके, वॉच द लेक्चर प्रॉपरली, कम्प्लीट युअर नोट्स. टिल दॅन थँक्यू.